शास्त्रीनगर येथील दगडफेकीत जखमी झालेल्या तिघांची ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. अयोध्या इथं झालेल्या प्रभू श्रीराम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सोलापुरात मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर रामभक्तांनी शास्त्रीनगर येथील श्रीराम मंदिराकडे मिरवणूक काढली होती. या दरम्यान शास्त्रीनगरातील राम मंदिर इथं दर्शनासाठी जात असताना 30 ते 35 समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. यामध्ये डोक्याला मार लागून तिघे जखमी झाले. त्यांच्यावर सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेची दखल घेत ओमसाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष धर्मरक्षक शिवराज गायकवाड यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींशी संवाद साधला. याप्रसंगी अर्जुन शेंत्री, नागेश हत्तुरे, जयराज गाढवे, चैतन्य देशपांडे, सागर गलांडे, नीलकंठ स्वामी यांची उपस्थिती होती. अयोध्ये ते श्रीराम प्रभू प्राण प्रतिष्ठापना निमित्त अखंड हिंदुस्थानमध्ये त्याचा एक उत्साह निर्माणाची व्यक्ती त्या उत्साहामध्ये सहभागी होते. त्या उत्साहाला शांती सुव्यवस्था राखून पोलिसांच्या आदेशाने ती उत्साह पार पडली. कंठनाशकाने समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने एक 10 ते 12 पोरं शास्त्रीनगरमधनं प्रभू रामाच्या मंदिराला दर्शन घेण्यासाठी जात असताना समाजकंटकांनी त्यांना प्राणघातक हल्ला केले आहे. मी त्या गोष्टीचं निषेध